मग सर्वांना, सर्व जे महिला आमच्या ज्या निवडून आलेल्या भगिनी, त्यांनासुद्धा एक 6-6 महिने 8-8 महिने मी संधी देणार. परंतु त्या महिलांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला गेला, उपसरपंच म्हणून सुद्धा त्यांचा विचार केला गेला नाही. आणि म्हणून मग कुठंतरी हा स्फोट आज जो झाला आपण बघा पाहता, तो त्याचंच एक फलित म्हणता येईल. आणि ते जे आज म्हणाले, काल ती क्लिप आपण बघितली, निवड म्हणजे काय, किती माणसानं खोटं बोलावं त्याला सुद्धा मर्यादा आहे असं मला वाटतं. त्यामुळे आमचं सगळ्यांचं एकमत होऊ नये. आज या ठिकाणी ही जी आज वेळ आली, त्याचं कारण एवढंच आहे. लक्षात आलं का? तुम्हाला 2015 ला मी इलेक्शनला सामोरं गेल्यानंतर, इलेक्शनला सामोरं जात असताना सर्वसाधारण आरक्षण पडलं. सर्वसाधारण आरक्षण म्हणजे बहुधा पुरुषालाच तिथं संधी मिळते. परंतु आम्ही जेव्हा इलेक्शनला सामोरं गेल्यानंतर, इलेक्शनला निवडून आल्यानंतर, आमचा आणि असा काय प्रकाश शेटचा मोठा टोकाचा वाद झाला नव्हता. परंतु हा विषय होत असताना जेव्हा मला आमच्या नेत्याने आम्हाला बोलवलं, मला वैयक्तिक बोलवलं आणि वैयक्तिक बोलून मला सांगितलं, दशरथ, सरपंचाची निवडणूक आहे, तर सरपंचाच्या निवडणुकीमध्ये तुझं मत काय, कोणाला आपण सरपंच करायची? जेव्हा मी म्हटलं, तुम्ही कोणाला सरपंच करणार आहात? ते म्हटले, असं काही ठरवलं नाही, पण तुझं मत काय. पण बोललो, शेठ, मला असं समजतं आहे की तुमच्या वाडीमधून आपले बॅनर वगैरे तयार होत आहेत आणि सरपंच उमेदवार बहुतेक काकी आहेत. जर काकी सरपंच असतील तर आम्हाला आनंद आहे, आमचं नेतृत्व आहे. नेतृत्वाला जर आज संधी मागत असतील तर त्यांना संधी देणं आमचं काम आहे. म्हणून आम्ही त्यांना म्हणलो, ठीक आहे, काकींना देत असेल तर माझी काही अडचण नाही. आणि अशा वेगळे मला काकींना देतो म्हटलं, ते पण जरा खुश झाले, ठीक आहे म्हटले, ओके. आणि त्यावेळी मी बोललो, ठीक आहे, तुम्ही काकींना देत असाल तर आम्हाला काही म्हणणं नाही. त्याच्यानंतर पार्लिमेंटरी बोर्ड बसवलं गेलं. ह्याच्या अगोदर कधी पार्लिमेंटरी बोर्ड नव्हता, काही नव्हता. परंतु ह्याच वेळी असं काय झालं की पार्लिमेंटरी बसवायची वेळ आली. आणि सर्वसाधारण असतानासुद्धा तुम्ही आज एका म्हणजे त्यांच्या मिसेसला त्यांनी देत आहे. आम्ही म्हटलं, आमचे नेते आहेत, त्यांना द्यायला पाहिजे. तेव्हाही म्हटले की आपण 3 सरपंच करायचे आहेत, आबूचा पंचायत समितीचंला आपण देऊ. ह्या सर्व युवराचरा होत्या त्यांच्या, आणि 3 सरपंच होणार. आम्ही बोललो, ठीक आहे, कधी होऊ दे. मधल्या त्याच्यानंतरच्या सरपंचाच्या काळानंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही काम करताना, जे आम्हाला ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्हाला सांगितलं पाहिजे होतं, आपण अपेक्षा होती, मिटिंगला बोलवणं हे ग्रामपंचायतच्या नियमाप्रमाणे आम्ही जातो येतो. परंतु त्या व्यतिरिक्त कारभार ग्रामपंचायतचा चालवत असताना व आम्हाला त्यांनी बोलून सांगितलं असतं की असं, पण कोणत्याही गोष्टीत आम्हाला त्याच्यातून ग्रामपंचायतच्या ह्याच्यातून आम्हाला कसं काय लोकांमधून आमचं मत कमी होईल. आणि लोकांमधून आम्हाला एकदा मत कमी झालं की ह्यांना पुढच्या इलेक्शनला सामोर जाताना अडचणी कशा येतील, याची व्यूहरचना मात्र आमच्या नेत्यांनी मात्र करून ठेवली होती. आणि त्या दरम्यान प्रकाश शेटचा आमचा वाद घडून आणला गेला. आमचा वाद काहीच नव्हता, राजकीय आमची काय मोठे हेवे द्यावे नव्हते, घडून आणला गेला. आणि त्या वादानंतर आम्ही प्रकाश शेट्टी इथं पण बसलो होतो. परंतु त्यामध्ये असं काही हे झालं की लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचा संभ्रम तयार होत गेला. आणि असं बघता बघता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आलं. मी अबू शेटना पंचायत समितीची पक्षाकडनं मिळाली, मला पक्षाकडनं जिल्हा परिषद सीट मिळाली. आम्ही निवडून देखील आलो. निवडून आल्यानंतर मी त्याच दिवशी स्टेटमेंट दिली की आता मात्र मला सरपंचपद नको आहे, कारण का माझी मिसेज जिल्हा परिषदेला, मी ग्रामपंचायत माझी सरपंच म्हणून काम करतो आहे. आता प्रकाशाविना सरपंच केला तरी चालेल, कारण का जो माझी अडचण त्यांना होती की बाबा प्रकाशेटनं दशरथनी सरपंच करू नये म्हणून, पण त्या दिवशीच निर्णय घेतला. तेव्हा शेखर सरांच्या कानावर घातलं, कमाल शेठ बेबलांच्या कानावर घातलं, आमच्या वरिष्ठांनी अबू शेठच्या देखील कानावर घातलं, कारण आमच्या पंचायत समितीचे नेते म्हणून आमच्या आज ते काम करतायत. त्यांच्या कानावर घातलं की आपल्याला आता काय हे नको, प्रकाशसाहेबांना सरपंच केल्या तरी चालेल. पाहिजे तर प्रकाशांच्या समोर देखील मी सरांना प्रकाश शेठ बोललो होतो की प्रकाशांना सरपंच केले तरी चालेल. मग त्यानंतर आज 1.5 वर्ष ते 2.5 वर्ष होऊन गेले, सरपंचाच्या नावावर कधीही त्यांनी चर्चा केलेली नाही. त्याच्यानंतर गेले 8 महिन्यापूर्वी एक मिटिंग झाली ग्रामपंचायत सदस्यांची. पूर्वी आम्ही सरपंच असताना महिन्याला मिटिंग व्हायची, आता मिटिंग टाळायला लागले. म्हणून 8 महिन्यापूर्वी जेव्हा आमच्या सदस्यांची मिटिंग झाली उपसरपंचांची बदल करण्याच्या संदर्भात, तर आमचे विकल्प मिरगलना 6 महिन्याची संधी देण्यात येईल, त्याच्यानंतर तुम्ही राजीनामा द्यायचा. मी बोलू शेठ, बाकीच्यांनी 1.5 वर्ष जर दीड वर्ष उपसरपंच भोगलं आहे तर आमच्या सदस्यांना तुम्ही 6 महिनेच का, मग त्यांना का नाही तुम्ही 1.5 वर्ष देऊ शकत, मला बाकीच्यांना सरपंच करायचे आहे. मग बाकीच्यांना सरपंच करायचे आहे तर मग बोललो, सरपंच पदाचा तुम्ही राजीनामा का देत नाही आहे? मग त्याबद्दल ते म्हटले, बघूया, राजीनामा
वेळ आहे, योग्य वेळ मी राजीनामा देऊ शकतो. योग्य वेळ येणार कधी? आज आता जवळजवळ 1.5 वर्ष राहिलं आहे, 1.5 वर्षानंतर तुम्ही किती सरपंच करणार? मला तर सरपंच नको, मी तेव्हा पण त्यांच्यासमोर डिक्लेअर केलं. बोलो प्रकाश शेठबद्दल तो आमच्याबद्दलचं गैरसमज होता. त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये विकास कामामध्ये सदस्य म्हणून आम्हाला जो विश्वासात घ्यायला पाहिजे होती. आज मी नाही म्हटलं तरी तिथं सभागृहामध्ये एक जुना 2010 पासूनचा सदस्य आहे, प्रकाश 2005 सदस्य आहेत. व विकास कामामध्ये आम्हाला तुम्ही जुळून घ्यायला पाहिजे होतं, पण अशा पद्धतीचं कधी आम्हाला न जुळून घेता किंवा विकास कामं काय आहेत हे आम्हाला कधी सांगितलेलं नाही. आज ग्रामपंचायतचा 14 युक्त आयोगाचा निधी 1.20 कोटी रुपये ग्रामपंचायतचा पडून निधी आहे, तो खर्चित होत नाही. त्याला कारण हेच आहे, मी सांगेन ते मी करीन ते हे कधीच होत नाही. सर्वांना सांगून घेतलं असतं तर आज खेरडीत या ग्रामपंचायतीच्या विकास कामाला वेगळी चालना मिळाली असती, बाहेरचा निधी आणता आला असता. परंतु 1.20 कोटी आणि ग्रामपंचायतीचा निधी जवळजवळ 90 लाख रुपयात पडून आहे, आणि त्याच्यामुळे विकास काम गुंडला. जे आमच्या कारकिर्दी 2010 कारकिर्दीमध्ये आम्हाला विकास कामासाठी निधी भरपूर आणता आला, म्हणजे जैन शेठचं पण त्यामध्ये योगदान आहे. आम्ही असं म्हणत नाही की 2010 आम्हीच आणला आहे, त्यांचं पण योगदान आहे. पण हे सर्व गोष्टी करत असताना निधी आणताना 2010 ते 2015 जो निधी विकास काम आणला, आम्ही कचरा प्रकल्प राबवला, विको विलेज अंतर्गत झाडं लावली, त्या अंतर्गत आम्हाला निधी मिळाला, ट्रॅक्टर खरेदी केली, आणि त्यामुळे खेरडीमध्ये जो जागोजागी कचरा पडत होता तो 2010 ते 2015 बॉडीमध्ये झालं. व तोच कचरा प्रकल्प आज आपण बघतो त्याची दुर्दावस्था काय, शिव मॅडम त्याच्यावर काय ताशेर ओढले. मी ह्या सर्व गोष्टी करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा विश्वास, त्या सभागृहामध्ये आमचं ठरलं की आज आपल्याला कुठेतरी सभागृहात एकत्र यायला पाहिजे. जे काय म्हणतात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले, याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा काही संबंध नाही. इथं आम्ही जे एकत्र आलो ते गाव हितासाठी आणि गाव विकासासाठी आम्ही एकत्र आलो, आणि त्यातून हा जो अविश्वासाचा ठराव झाला त्याला कारणीभूत सर्वस्व हेच आहेत. जर हा अबू शेठने सांगितल्याप्रमाणे जर तोच आम्ही 10 ते 15 दिवस वाट बघितली, सर्वांच्या सूचनेचं पालन केलेलं आणि ज्यानंतर हे मन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, त्यावेळी आम्हाला हा ठराव नाही लाच तो पारित करावा लागला आणि तो पारित झाला. तुम्ही दोघांनी अत्यंत खालच्या लेवलला राजकारण केलं, नेमकं काय असं तिथे घडलं की एवढ्या टोकावर जाण्याची वेळ आली? खालच्या लेवलला जाऊन म्हणजे आम्हाला स्वतंत्र क्लिअर नाही होत आहे तेच करत होते, आणि जे वाईट होईल ते आम्ही दोघं करतोय. आम्ही खांडर राजकारण करायची वेळ असते तर सह्या झाल्यावर त्या दिवशीच दाखल केलं असतं. 10 दिवस थांबलो, 3 वेळा मी स्वतः बैठक केलं होतो त्यांच्यासोबत. तिन्ही वेळेला माझ्यासोबत ज्यांनी बैठका लावल्या होत्या त्या वरिष्ठांनी त्यांना सांगितलं होतं की शेट अजूनही वेळ गेलेली नाही, कुठंतरी यातनं मार्ग काढता येईल. मी सुद्धा सांगितलं होतं समोरच त्यांच्या, पण एकच ह्याका होता की मला अविश्वास ठराव बघायचाच आहे. जर घाणेरडं राजकारण आम्ही करत होतो तर त्यावेळेला आम्ही थांबलो नसतो. जर दुसऱ्याच्या मुंजळीनंच पाणी प्यायची आमची वेळ होती ना तर आम्ही कशाला थांबलो असतो त्यांची वाट बघत? मग घाणेरडं राजकारण कसं काय म्हणता येईल? तुम्ही आज गावच्या विकासाची धुरा हातात घेतली गेली 4 वर्ष. पहिल्याच मीटिंगला तुम्ही वेगवेगळे नियम नवीन काढले. मी तेव्हा पण प्रश्न विचारला होता की शेठ पॅनल बदललेलं नाही, सदस्य बदललेत, तुम्ही पॅनल बदलल्यासारखी भूमिका काय घेताय? म्हणजे आम्ही सरपंच असताना आम्ही काहीतरी मूर्खपणा केलाय, मग त्यानुसार कामकाज का झालं नाही आतापर्यंत? त्याने एक विनंती केली होती 14 कोटींची पाणी योजना होऊन जाऊ द्या, विधानसभेचे निवडणूक होऊन जाऊ द्या, त्यानंतर आपण काय करू? मग सदस्य थांबले का नाही? हे सगळं जर आम्ही दोघंच असतो तर ठीक आहे, 15 सदस्यांच्या सहाय्या होतात तर तुम्ही पण समजून जायला पाहिजे ना. आम्ही जर सगळ्या सदस्यांना चढवतो म्हणतो, मी हे कसे नेतृत्व करताय? 2 सदस्य आम्ही तर दोघंच आहोत फक्त, घाणेरडे आम्हीच आहोत, बाकीचे 13-14 काय? मी तर सदस्य नाहीच आहे. एक विषय प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये 14 कोटीच्या पाणी योजनेला विशेष महत्व दिलं आहे. बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे? योजना आणण्यासाठी आता मला माझं मोठेपणा करायची सवय नाही कधीच. त्यांनासुद्धा तुम्ही पत्रकार परिषद कधी विचारा. सगळ्यात जास्त जर कष्ट घेतले असतील तर मी घेतलेलं आहे. ती योजना परत जाऊ नये. मागच्या 12-13 तारखेला शिवो मॅडमने मीटिंग बोलवली होती, त्या मीटिंगला प्रकाश शेठ पण त्यांच्यावर होते. शिवो म्हणजे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हा तुम्हाला मीटिंगला बोलवतात तेव्हा त्या मीटिंगला किती महत्त्व आहे हे समजून तुम्ही ती मीटिंग अटेंड करणं गरजेचं होतं. तुम्ही गावच्या पाणी योजनेचे प्रमुख आहात,
पाणी योजनेच्या म्हणजे जे ग्राम ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे मी अध्यक्ष असताना तुम्ही ती मीटिंग टायमिंग चेंज झालं म्हणून टाळून निघून आला. त्याचाच पर्यावसन असं झालं की दुसऱ्या दिवशी सीएम मॅडम इथं आले. आमचं म्हणणं एकच होतं, मी त्या दिवशी नेमका औरंगाबादला होतो, मला ग्रामसेवकचा फोन पण आला होता, पण मी इथं नसल्यामुळे मी काही गेलेलो नव्हतो मीटिंग. दुसऱ्या दिवशी सीओ इथं आल्या, त्या दिवशी पण सीओ 12 वाजता येणार होत्या, पण त्या 3:30 आल्यामुळं मला आमच्या वाडीतच नेमकं आमच्या संदेश माझ्या मुलग्याचं लग्न असल्यामुळे मी त्यावेळेला तिथे उपस्थित नव्हतो. त्यानंतर मी 4:15 गेलो, त्या सीओ मॅडम तिथून गेल्या होत्या, पण त्यांचं म्हणणं की ते कुठं कचरा प्रकल्प येते बघायला गेले होते. मी स्वतः सरपंचांना फोन केला त्यावेळेला की मी अशा अशा वेळेत मला थोडासा उशीर मी येतोय, त्यांनी फोन न उचलतो दुसऱ्याच्या हातात दिला होता तो जाऊ देतो विषय महत्त्वाचा. ज्यावेळेला एखाद्या जिल्ह्याचे मुख्य अधिकारी आपल्याकडे येऊन ह्या संदर्भात पाणी योजना व्हायला पाहिजे म्हणून जो ग्रॅव्हिटीनं काम करायचं म्हणते, तेव्हा ती थांबण्याचं जे कारण असतं त्या कारणावर आपण किती जबाबदारीनं पार पडला आहात. 5 तारखेची मीटिंगसुद्धा मीच लावायला सांगितली जाऊन का तुम्ही तक्रारदारांना बोलवत नाही? तक्रारदार ह्यांच्या आजूबाजूचेच. आज जे सांगितलं जातं की त्यांना मोबदला पाहिजे आणि अमुक पाहिजे तमुक पाहिजे, पहिल्या मीटिंगला तर मोबदल्याचा विषयच नव्हता, आम्ही सगळे मीटिंगला होतो. कुठंतरी त्यांच्याशी कम्युनिकेशन गॅप आल्यामुळं जागेची हद्द ह्यांनीच दाखवायची ह्यांनाच माहिती आहे म्हणून, आणि झाडं तोडताना सुद्धा त्या लोकांची परवानगी न घेतल्यामुळं कुठंतरी ते एक टोक निघत गेलं. आणि पाणी योजनेचं काही पडलेलं नाही मला वाटत नाही तसं. पाणी योजनेचंच माझ्याकडे ते पाणी योजनेसाठी झाली होती, पाणी योजनेचा विषय मिटायला पाहिजे, पण त्या योजनेचं जर योजना ही वेळेत कार्यान्वित व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असती तर त्यांनी त्या लोकांशी पर्सनली जाऊन बैठका घेतल्या असत्या. आज जसं कालच्या ह्याच्यामध्ये विरोधक सुद्धा त्यांचे काही मित्र आहेत त्यांना मदत करायला स्वतःहून आले सांगतायत, त्यांनी सुद्धा त्या लोकांकडे जायला पाहिजे, ह्यांची भावबंदकीच आहे ती. पाण्या योजनेचा विषय थांबतोय. शेवटी कोकण भवनला मीटिंग झाली तेव्हा सुद्धा मला पाणी योजनेच्या अधिकाऱ्यांचे फोन आले की नितीन कदाचित योजनेचे पैसे परत जातील. त्या दिवशी मी भूमिका माझी बदलली. तुम्ही तिथं कोणाची त्या बैठकीचा तपशीलची व्हिडिओ क्लिप तुम्हाला मिळेल त्या बैठकीत काय झालं ते. जेव्हा गावचा प्रमुख आपली भूमिका मांडतो तेव्हा गावच्या प्रमुखांना जबाबदारीनं भूमिका चालवली पाहिजे. त्या बैठकीत जे काय झालं त्याचं वातावरण चिघळत आता आपल्याला पाणी योजना महत्वाची आहे ना. वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन मोदी साहेबांचं उदाहरण दिलं होतं की मोदी साहेबांनी गंगा साफ करणाऱ्या लोकांचे पाय धुतले, तुम्हाला ही योजना आली तुम्ही त्या लोकांसमोर पाय पडलात तरी चालेल. तेव्हासुद्धा ज्यांचे थांबलेले नव्हते आज सांगतात ना हे थांबत नाहीत. प्रत्येक मीटिंगला मी थांबलेलो आहे, सिवनच्याच मीटिंगला फक्त मी नव्हतो. कुठलीही मीटिंग असू दे पाणी योजनेची, इवन मुंबईतसुद्धा हे कोण नसायचे मीच जायचो मीटिंगला, पण मी कधीही म्हटलो नाही हे कोण आले नाही म्हणून ह्यांचं योगदान नाही, सगळ्यांचंच योगदान आहे. आम्हाला त्यातलं थोडंसं एखादा टक्का जास्त कळतं आहे, पण आम्ही जास्त लक्ष देऊ नव्हते योजनेमध्ये. हा शहरालगत गाव आहे, 24/7 योजना होण्यासाठी काय काय कष्ट करायला लागलेत, कुठले नियम कसे काय आम्ही बसवले ते आम्हाला माहिती आहे ना. नाही तर पाणी योजनेचं कारण पुढे करतात, कारण पुढे करतात मग काम बंद का पडलं? काम बंद पडण्याची काय वेळ आली? ही तक्रारी झाल्या असं त्यांचं म्हणणं. तक्रारी का नाही म्हणून, तक्रारी झाल्या मिटवायचं काम कोणाचं आहे? प्रमुख ना आपण, पाणी पुरवठा स्वच्छता समितीचे प्रमुख तुम्ही, गावच्या प्रमुख तुमच्या मिसेस, मग ह्या मिटवायच्या कुणी? गावचे बैठक चालवताना तुमच्या घरचं काम नाही ना.
झुकायलाच लागतं ना लोकांसमोर. मग योजना बंद पडली त्याची पण जबाबदारी त्यांनी घ्यायलाच पाहिजे ना. संघर्ष समिती तुमच्याच वाडीत तयार झाली, भुरणवाडीत नाही झाली का, दुसऱ्या वाडीत नाही तयार झाली, मग ती तयार होते कशी? का त्याच्यात ग्रामपंचायत सदस्याने कुठल्या सही नाही केले? उलट आम्हाला समजलं, आम्ही त्यांना सांगितलं कुठल्या वर्षी पाणी योजना व्हायलाच पाहिजे. आत्तासुद्धा आमची एक बैठक झालीच की त्यांच्याबरोबर सगळं झाल्यावर. नाही ते गाव ठरवेल तो कामचा. जयंत शेठ आता आत्ताही तुम्ही सांगताय जयंत शेठ आमचे नेते आहे. जयंत शेठनी तुम्हाला पक्ष लेवलवर एकाच पक्षात असल्यामुळं आणि पक्ष सोडण्याचा कुठलाही विचार नसल्यामुळं त्यांच्याबरोबरच तुम्ही राजकारण करून इथपर्यंत आलात सगळी पदं वगैरे होईल. मग ज्या अनिल शेठच्या विरोधात तुम्ही 15 वर्ष संघर्ष केला त्यांच्यावर हातमेलवणी करण्याची वेळ तुम्हाला कुठं आली? हा तुम्हाला सांगतो पाणी योजनेचा विषय त्याला कारणीभूत आहे. त्या रस्त्याला जमिनी कोणाची आहे? दाभोळकरांची आहे, खताते धाकटूशेठ खतातींची आहे, अजित खतातींची आहे. ह्याच लोकांच्या सगळ्यांची जमिनी असल्यामुळं जर पाणी योजनेचा विषय आमची ह्याच रेस्ट हाऊसला बैठक झाली, प्रकाश शेठ साक्षीदार आहे, जसं आम्ही तिघही चौघही होतो त्या बैठकीला, तेव्हा मूळ मुद्दा आमचा तोच होता की पाणी योजनेचा विषय मार्गी लागणार असेल तरच ह्याच्यावर सहाय्या केल्या जातील, नाहीतर ह्याच्यावर सहाय्या होणार नाही. आम्हाला काही गरज नाही आमच्या माणसाला दुखवायची, ही आमची पहिली भूमिका होती. त्यानुसार तेही तयार झाले. आजसुद्धा त्या ते ज्या प्रमाणात बोलले धाकटूशेठ असतील, अनिल दाभोळकर असतील, ते त्या पद्धतीत त्यांच्या भूमिका ते वटवत आहेत. आजही त्या गोष्टीला घ्या. मग जर का योजना व्हायची असेल तर उद्या आणि कोण विरोधक असेल तरीसुद्धा आम्ही जाऊन पाय धरायला तयार आहे ना. कारण 14 कोटीची योजना आलेली परत जाणं सोपं आहे, परत आणणं कदापि शक्य नाही. 100% होणार. तेच म्हणतोय की तुमच्या गटाचा कोणता सरपंच व्हायचा, सरपंच होणं न होणं आता आपल्या नाही गेले तो पुढचा विषय आहे. तेच म्हणतोय की तुमच्या गटाने जो काय आता सरपंच होईल तर ते योजनेसंदर्भात ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवतील काय? आम्ही सगळे सोडवणार, सर्वांनी मिळूनच सोडवणार. ते सरपंच एकटा जबाबदारच नाही ना, कमिटीच आहे ना. की मागे ज्या काही अडचणी तुमच्या त्या मीटिंग मध्ये झाल्या, घटना घडल्या, त्या घटनांचा विचार करता तेच मुद्दे पुन्हा उचलले जाणार आहे. मग तेच मुद्दे आम्ही पण त्या एका बैठकीला जे आम्ही होतो शेवटच्या त्या बैठकीत पण मी हेच सांगितलं की हे जे काय अडचणीचे मुद्दे आहेत त्याची बैठक जनरल न लावता ज्यांच्या वैयक्तिक अडचणी आहेत त्यांना आपण वैयक्तिक घेऊन बसूया. मग त्यांचं म्हणणं काय आहे? कदाचित 10 लोक असताना एखाद्या विषयाला जोर लागतो, आपण एकेकाला घेऊन बसून त्यांच्या अडचणी काय त्याच्यावर चर्चा करू ना. आपल्याला तर गावासाठी करतोय, वैयक्तिक स्वतःसाठी तर विषयच नाही ना कुठला. पण त्यांना एकत्र घेऊन बसून मार्ग निघाले बरं आहेत. कोण सगळे संबंधातलेच आहेत, असा कोण नाही की अगदी म्हणजे राजकीय विचार केला तरी पण ते सगळे आप्पा दाभोळकर असतील किंवा आमचे हरुशेठ यादव ते संघर्ष समितीवाले असतील, सगळ्यांचे शेजारीच नाही आमचेच कार्य म्हणजे ते आमच्या एकत्र आम्ही वागणारे लोक आहोत. मग असं काय बिघडलं एवढं की तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या विरोधात जाऊन त्याची सुद्धा तुम्ही कधी शहानिशा केलीच नाही? आता ते विषय मी सांगितलं ना, ह्या सगळ्याच विषयावर मी आज बोललो तर ते राहणार नाही. मासिक बैठकच होत नव्हती. या सगळ्याचं नेतृत्व तुम्ही करताय की काय? कुठलं आहे सर नेतृत्व? आम्ही सगळेच करतो. मला वैयक्तिक नेतृत्व दिसत नाही. ते घेतील त्यांची दुसरी त्यांची घेतील. कालच्या विषयामध्ये पाणी दिसण्याची एकत्र आहे, गावच्या विकासासाठी 100% एकत्र आहोत. आजच्या तुमच्या सगळ्या झालेल्या प्रेसमध्ये अनिल दाभोळकरांवर टीका करताना कुठे दिसले नाहीत मला. फार निवड टीका माझ्यावर नाही दशरथ, त्यांना दुःख एवढं झालं की तुम्ही अनिल शेठ बरोबर हे सगळं गेम केलं, त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. आता कसं आहे हे तुम्हाला मी ऑन रेकॉर्ड सांगणं चुकीचं आहे, कारण काही गोष्टी नाही सांगतो ना. त्यांनी बोलू द्या, त्यांनी आरोप करू दे. गावाच्या विकासासाठी एकत्र आलेलो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही आरोप केले, त्यांनी एकत्र आलेला चालतं का? गावातल्या लोकांना माहिती आहे कोण कोणाबरोबर बोलतोय. गेली 15 वर्ष आम्ही देखील राजकारणात आहोत, राजकारण करताना आम्ही कधी कार्यकर्त्याची भूमिका ठेवूनच राजकारण केले. दशरथ दाभोळकर किंवा अबू ठाकरे प्रकाश स्वामींचा किंवा निलेश भोरेंचाच निर्णय फायनल असा होत नाही. आम्हाला लोक भावनेचा निर्णय फायनल आहे, लोकांच्या मनातून झालेला उद्रेक त्याचा आम्ही हे केलेला आहे. पण एक विषय असा, त्यांनी जैन शेठनी सगळ्या तुम्हाला पद दिली, सगळं काय केलं, त्यांनी 5 वर्ष पद आपल्या घरात ठेवलं तर काय एवढं वाईट झालं? ठीक आहे, एक मिनिट. ज्यावेळी आम्ही 2010 इलेक्शनला सामोरं गेलो त्यावेळी आमच्या वार्डातून 3 सीट निवडून आल्या होत्या, अभिषेकच्या वार्डातून 1 सीट निवडून आली होती, प्रशांतच्या वार्डातून 1 सीट निवडून आली होती.
आणि रवी फाळकेच्या वॉर्डातून 200 निवडून आलो. तेव्हा आम्ही असं कधी म्हटलो नाही की माझ्या वॉर्डात 300 निवडून सरपंच पद पाहिजे. पण त्यावेळी आम्ही प्रशांत यादव आमच्या सिनियर होता, आम्ही प्रशांत यादव सिनियर होते, त्यांनाच सरपंच करा या आमच्या सर्वांची भावना झाली आणि प्रशांत यादवना आम्ही सरपंच केलं. त्यांनी ॲटोमॅटिक 1.5 वर्षात राजीनामा दिला. 1.5 वर्षात राजीनामा दिल्यानंतर दशरथ दाभोळकर सरपंच झाले, आम्हाला न सांगता आम्ही राजीनामा दिला. अबू ठसाळे सरपंच झाले, अबू ठसाळेंनी राजीनामा दिला. रवी फाळकेंना 6 महिने सरपंच केले. जर आम्ही स्वतःहून राजीनामा देत असू आणि तुम्ही ठरल्याप्रमाणे जर तुम्हाला पण 5 वर्ष सरपंच पाहिजे, तुम्ही डिक्लेअर करायला पाहिजे होता. मग आमचं एक म्हणणं की तुम्हाला 5 वर्ष सरपंच पाहिजे ना. आज ज्यावेळी दशरथ दाभोळकरांनी प्रकाश साहेबनं तुम्ही 3 सरपंच करणार म्हणताय आणि त्यावेळी दशरथ दाभोळकर सांगतो मला सरपंच पद नको आहे, मग त्यावेळी तुम्ही डिक्लेअर करा मला 5 वर्ष सरपंच पाहिजेत. 100% आम्ही त्यांच्या त्या मताचा आदरच केला असता, परंतु अशा पद्धतीने आमच्या संभ्रम निर्माण केला गेला की बाबा दशरथ दाभोळकर आणि अबू ठसाळे प्रकाश शेटला होऊन देत नाहीत, प्रकाश शेटला दशरथ शेटला होऊन देत नाहीत, हा कुठंतरी गैरसमज झाला. म्हणून तर आमचा आज वाचा फोडायची वेळ आहे. योजना ही झाली पाहिजे. अरे का 14 कोटीची योजना आणत असताना त्या लोकांबरोबर आमच्या बैठका सुरू झाल्यात, आम्ही त्यांचे पाय धरायला पण सुरुवात केली. 14 कोटीची योजना आणत असताना मला एक सिंगल माणूस दाखवा ज्याच्याशी मी बोललोय मला तालुका अध्यक्ष व्हायचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, माझ्याकडे हा प्रस्ताव निवड झाली तेव्हाच आला होता. तुमच्यातल्या काही लोकांना माहीत पण असेल, त्यांच्याकडून पण माझ्याकडे आला होता. माझी स्पष्ट भूमिका होती, मला तालुका अध्यक्षपद झेपणार नाही. आजही मी सांगतो उगाच नाकाला जिंकल्याची मला सवय नाही, मला रिझल्ट द्यायला आवडतं. जर मला एखादी गोष्ट शक्य नाही तर मी उगाच मोठेपणा करून घेणार. त्यामुळे त्या पदाचा आणि ह्याचा तो काही विषय इथे येऊ शकतो. त्यांनी काल असं सांगितलं की रेडीचा जो काही विषय आहे तो गावापुरतं मर्यादित आहे आणि मी एका पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना निवडून आणणं हे आमचं विजन आहे. अशा या सगळ्या घडामोडी तुमचं एकंदरीत झालेली मन दुखावलेले अशा परिस्थितीत तुम्ही शेतकऱ्यांचं काम त्यांच्याकडून करणार की कसं काय? करावंच लागणार ना आम्हाला, पक्षाचा आदेश आम्ही पाळणारच. हा खेळी मर्यादित विषय, हा तालुका विषय नाही, हा खेळी मर्यादित आहे ना. त्याच्यामुळे ज्या वेळेला तो विषय येणार आहे तालुक्याच्या आमदारकीचा विषय पक्षाबरोबर जे आहे ते आहे. सारे साहेब माझं एक प्रामाणिक मत असं आहे, ते पूर्ण तालुक्याचे अध्यक्ष आहेत. आम्ही जरी झालो हे 25 सदस्य तालुक्याचे, आम्ही खेळी मर्यादित एक कार्यकर्ते आहोत. त्याने एक मन मोठं करून हे सगळं पोटात घालून घ्यायला होतं असं माझं प्रामाणिक मत. लक्षात आलं का की काय मोठा वाद नव्हता आणि तुम्ही दिलेला शब्द आहे, तुम्ही दिलेला शब्द सगळ्या 25 लोकांच्या दिलेला जो शब्द होता तो तुम्ही कुठेतरी पाळला असतात तर काही वाद म्हणायचं कारण नाही. पाणी योजना ही होणं कसं तो वाद आहे, मोठा वाद पाण्याचा योजनेत आहे असं मला वाटत नाही. सगळे एकत्र येतील आणि मगाशी आमच्या ह्याने राजेशने सुद्धा विचारलं की मग ते जैन खतरींची जागा असेल ते कशावरून अडवणार नाही, त्यांनी सुद्धा मन मोठं करायला पाहिजे. त्यांना सुद्धा असं वाटतं ना पाणी योजना व्हावी असं. मग जशी बाकीचे मन मोठं करणार त्याने सुद्धा मन मोठं करा. गावाचा विकास व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, योजना व्हावी असं वाटत असेल तर सगळ्यांनी मन मोठं करायला हवंय. राहिला प्रश्न हा सरपंच पदावर जो वाद झालाय हा त्याने घडवलेला वाद आहे असं माझं मत आहे, प्रामाणिक मत आहे. काही कोणी कोणा त्यांच्या विरोधात गेलेलं नाही. आजही त्यांना नेते म्हणून सगळे म्हणतात. मी मागे सांगितलं मी काँग्रेसचा जरी असलो आघाडी आमची आहे आम्ही त्यांना नेते म्हणूनच मानतोय आणि हेही मानतात काय त्यात नाही. पण त्यांनी कुठंतरी म्हणजे मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर कसा वागू हा जो युग त्यांनी तो धरून ठेवला. त्याच्या सरपंच पदाच्या वादासाठी हा जर भार पडला असा विषय तर ठीक होता, पाणी योजनेसाठी हा भार पडताना सरपंच पदाच्या वादासाठी भार पडला काय त्याच्यामुळे लोकांमध्ये तुम्हाला कोणी सांगितलं हे कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं ना तुम्ही आमची भूमिका विचारा ना. आता तुमची मान्यता पाणी योजना हा किनार पाणी योजनेची किनार नाही,
पाणी योजनेच्या संघर्ष समितीचा पहिला म्हणणं असं आहे की ह्या सरपंच पहिला बदला संघर्ष समितीबद्दल बरोबर त्यांची जी काय त्या दिवशी मीटिंगमध्ये आम्ही अनुपस्थित होतो ते जे काय वाद झाले ज्या पद्धतीत त्या सरपंच मॅडमनी त्यांच्याकडे भूमिका मांडली त्यांचं सांगायचं ठाम मत हेच होतं की सरपंच जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कुठलीही चर्चा होऊ शकत नाही स्वतः बोललो ना त्यांच्या बैठकीत नाही शेठशी माझ्याकडे जेव्हा भेटायला आले होते तेव्हा मी बोललो ना डायरेक्ट तर मीच म्हटलं बा तुम्ही राजीनामा का देत नाही आतापर्यंत तुमच्यापर्यंत ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत निव्वळ त्यांच्याकडूनच आलेल्या आहेत ना आम्ही शेवटी कसं आहे तर प्रकाशन म्हटल्याप्रमाणे आज आमच्या पक्षाचे नेते आहेत किंवा आमचे नेते होते त्याच्या विरुद्ध आम्ही उगाच प्रेस घेत बसायचं आज तिनद्या झाल्यामुळं आम्ही शेवटी चौथ्यांदा आम्हाला तरी कुठेतरी उत्तर द्यायला पाहिजे आज गावात आम्हाला पण मानणारे चार लोक आहेत म्हणजे त्यांचा समज असावा की ह्याने वैयक्तिक स्वार्थ तुमचा विषय आहे पटायचा की न पटायचा विषय तुमचा आहे तुम्हाला त्यांचं जर सगळं पटत असेल ते योग्य आहे बघा जिथं लोक योजना साकारली जाते तिथे जर एखादी व्यक्ती आडवत असेल तर त्याच्यासाठी पण बरेच कायदे आहेत ग्रामपंचायत लेवलला खूप कायदे आहेत जागा एक्वायर करणे ती कशा पद्धतीने करणे असे बरेच कायदे आहेत आता एखादा 14 कोटीची योजना आहे आणि राजकारण म्हणून अनिशा दाभोलकर म्हणाले की माझी जागा द्यायची नाही तर असं काही कधी अनिशा दाभोलकरांचं चालत नाही त्याच्यासाठी पण कायदे आहेत त्या कायद्याचा देखील तुम्हाला आधार घेता आला असता योजना साकारायची हेच जर तुमच्या डोक्यात असतं असेल बरं मी काय नाकारत नाही ते पण असेल कारण ती योजना झाली पाहिजे पण योजनेचं कारण करून बरोबर आहे ना कायद्याचं मी तुम्हाला ना एकच मिनिट तुम्हाला मी बऱ्याचदा तहसीलदार साहेबांनी तिथं बघितलंय मी जातो ना साहेबांना फक्त विचारा दोन वाटा अडलेले आहेत साहेबांनी 1.5 वर्षापूर्वी व्हिजिट दिले अजून रस्ता मोकळा नाही झालाय मार्च 2020 योजना संपवायची आहे कायद्यात जाऊन बसलो ना आम्ही तर अजून 2 वर्ष रस्त्याचा विषय मोकळा होणार नाही तुम्ही फील्डवर काम जेव्हा करतो ना आपण तेव्हा काय अडचणी असतात त्याचा अनुभव कदाचित तुम्हाला नाही सरपंच पद गेलं म्हटल्यावर लगेच योजना मार्गी लागेल असं नाही 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 कोण बोललो तुम्हाला सरपंचांना हटवण्यासाठी पाणी योजनेचं कारण सांगताय असं त्याचं म्हणणं आहे आणि हा विषय का घडला मी मगाशी क्लिअर तुम्ही लेट आला त्याचा विषय क्लिअर झालेला आहे तुम्ही पाहिजे त्याच्याकडनं घ्या बोलू द्या त्यांचं होऊ दे ना पूर्ण त्यांचं होऊ दे बोला तुमचा विषय आहे तू पूर्ण होऊ दे आम्ही काय सांगितलं ते सांगा नंतर